उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजवंदन केले, तर काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा या ठिकाणी ध्वजवंदन केलेले. 74वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. सव्वीस जानेवारी 1950 सुद्धा गुरुवारच होता. दिल्लीतल्या कोरड्या थंडीमध्ये सकाळी 7:30 सुमाराला डॉक्टर राजेंद्र प्रसाद राजघाटावर पोहोचले आणि त्यांनी महात्मा गांधींच्या समाधीला पुष्पहार अर्पण केला होता. ही पहिल्या प्रजासत्ताक दिनाची आठवण. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेनं 2 दिवसांपूर्वी म्हणजे 24 जानेवारी 1950 देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून एकमतानं निवड केली होती, पण त्यांचा शपथविधी बाकी होता. या दिवसाच्या तयारीत राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशातले लोक अत्यंत आनंदात उत्साहात होते. दिल्लीत पहाटे मोहल्ल्यांमध्ये प्रभात फेरी सुद्धा काढण्यात आली. आजही आपण विविध शाळांमध्ये बघतो, सकाळी लवकर उठून बच्चे कंपनी तयार होऊन शाळेत जाते. अगदी आपण घराबाहेर पडलो की आपल्याला ठिकठिकाणी या सगळ्या लहान मुलांच्या प्रभात फेरीची दृश्य दिसत असतात. जोरदार घोषणा या सगळ्या लहान मुलांकडून दिल्या जात असतात. तर या दिवसाच्या तयारीमध्ये राजधानी दिल्लीच नाही तर संपूर्ण देश आपला उत्साहात होता. पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या वेळेला भारत माता की जयच्या घोषणा दिल्या जात होत्या. आजही आपल्याला जिकडे तिकडे अशीच दृश्य दिसतात. छत्रपतींचा विचार म्हणजे 24 तास.